ॲक्च्युअली मला डायबिटीस वगैरे आहे असं मला काही माहीत नव्हतं, तर आमच्या अकोल्याचे जे डॉक्टर्स आहेत, माझी फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांना काहीतरी शंका आली असेल, त्यांनी मला म्हटलं ब्लड टेस्टिंग करून घ्या म्हणून. तर एक सिम्पल ब्लड टेस्टिंग म्हणून मी रेग्युलर ब्लड टेस्टिंगसारखी मी केली, तर मला जवळपास 436 माझी शुगर निघाली होती. त्यावेळेस 436 निघाल्यानंतर साहजिक आहे, ते सामान्य माणूस एक तर मला आजपर्यंत त्या रोगाचा अनुभव नाही कोणत्याच, आपल्याला एकदम रफ राहण्याची सवय आणि ते कसं मला ते एकदम मी हादरलो, म्हणजे घाबरलो, मी स्पष्टपणे सांगतो मी घाबरलो. घाबरल्यानंतर कसं झालं की मला असं वाटलं की बा मग मी तरी पण ॲलोपॅथी गोळ्या कधी खाल्लेल्या नाहीत, त्यामुळे मला असं वाटलं की ती गोळी जर एकदा लागली तर माझ्या मागं लागून देईन, म्हणून मी अजून एक दिवस थांबलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा टेस्ट केलं, ते संतोष भाऊ आले होते, आमचे मित्र आहेत संतोष मिसळे, ते आले आमच्या घरी. त्यांनी मी त्यांना फोन करून बोलावलं होतं, मला माहीत होतं ते काहीतरी डायबिटीसवर काम करतात म्हणून, मी त्यांना म्हटलं तुमच्याकडे काहीतरी आहे असं मी ऐकलं होतं. तर त्यांनी त्यांचं ते काढलं आणि त्यांनी टेस्ट केलं पुन्हा मला 495 सेकंड डे, कारण की मी काही घेतलं नव्हतं काही औषध वगैरे. आणि मग त्यांनी मला एक 360 म्हणून एवढी जवळपास 2000 रुपयाची एक बॉटल आहे ती, एवढी एक बॉटल दिली त्यांनी मला, त्यात लिक्विड होतं, द प्रोटेक्ट 360 म्हणून. तर त्याचं मी 15-15 ml 2 वेळा सकाळ संध्याकाळ. तर तुम्हाला सांगतो त्यानंतर म्हणजे मी आजपर्यंत कधीच मला अभिमान सांगा वाटतं की मी ॲलोपॅथीची एकही गोळी खाल्लेली नाही डायबिटीससाठी, आणि माझं शुगर कंट्रोलमध्ये आहे.